सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएम यावेळी नक्कीच विजयाचा झेंडा फडकवेल असा विश्वास एमआयएमचे शहराध्यक्ष तथा शहर मध्यचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी व्यक्त केला. गेल्या दोन निवडणुकांमध्ये एमआयएमने दमदार कामगिरी केली आहे. 2014 निवडणुकीत येथे एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाची 37,138 तर 2019 विधानसभा निवडणुकीतही दुसऱ्या क्रमांकाची 38,721 मते एमआयएमला मिळाली आहेत. गेल्या 5 वर्षात आम्ही या मतदारसंघात काम केले आहे. काम करत असताना सर्व जाती धर्माला सोबत घेतले आहे. या कामाची पोचपावती म्हणून शहर मध्यमधील मतदार यावेळी आम्हाला नक्कीच देतील असा विश्वासही शहराध्यक्ष शाब्दी यांनी व्यक्त केला. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग सोलापुरात आहे. पक्षात कोण आहे, कोण राहिला, कोण गेला यापेक्षाही सोलापुरातील मोठा वर्ग ओबीसी व एमआयएमवर प्रेम करतो हे अधिक महत्वाचे आहे. सोलापूर शहरातील 3 जागा व अक्कलकोट येथे निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी सुरू आहे. खासदार ओबीसी यांनी राज्यातील 5 जणांची उमेदवारी जाहीर केली. या 5 जणांमध्ये माझाही समावेश आहे. हे माझे भाग्य व सोलापूरकरांचे प्रेम असल्याचेही शहराध्यक्ष शाब्दी यांनी सांगितले. उर्वरित जागांसंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होईल. या विधानसभा निवडणुकीत एमआयएम आपली ताकद नक्कीच दाखवेल असा विश्वासही शहराध्यक्ष शाब्दी यांनी व्यक्त केला आहे.